मका आहे का ऊस आहे हे समजत नाही. आणि सर्वात महत्वाचं कूस नाही, जनावर सुद्धा चांगल्या म्हणजे आवडीनं खातात. शेतकऱ्यांना समजा कुठून जरी घ्यायचं असलं तर त्यांची फसवणूक होऊ नये त्यासाठी त्यांनी ओळख करून घेण्यासाठी हे पान असे खात्री करून घेतले पाहिजे. याच्यावर आपला तळ ठेवला तर एस एम मका सारखं पानाची रुंदी होती. मंडळी जय जवान जय किसान. आपण प्रत्येक ठिकाणी जात असतो, खिल्लार गाय असो, बैल असो किंवा जातीवंत कुठलीही जनावर असो, महाराष्ट्रभर फिरत असतो, व्हिडिओ बनवत असतो, शेतकऱ्यांसाठी एक नवीन गोष्ट घेऊन येत असतो. पण आता आपण जी ही जनावरं पाळताय यासाठी लागणारा चारा, जनावरांसाठी लागणारा पौष्टिक चारा, तर आपण पाठीमागे बघू शकताय हा मका आहे का घास आहे हे आपल्याला समजणार नाही. मलाही आल्यानंतर समजलं नव्हतं की घास आहे की मका. तर मित्रांनो, एक वेगळा अमेरिकन फायजी नावाचा हा घास तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील आज आपण सुलतानपूर या गावी आलेलो आहे. दादा नाव काय तुमचं? महेश कचरे यांच्या घरी आलेलो आहे. शेतामध्ये आपण एक त्यांना वेगळाच पॅटर्नचा हा घास आणलेला आहे. आज आपण त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की जनावरांना यातून काय घटक मिळतात काय नाही, संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. माझं नाव महेश कचरे, सुलतानपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. आता ही व्हरायटी आपण पाठीमागे बघतोय, आम्हाला पण समजलं नाही मका आहे की घास आहे. हो, ते एकदम सेम टू सेम मका सारखे दिसते. काय सांगताल या व्हरायटी कुठून कुठून खरेदी तुम्ही आणले बियाणं त्याचं किंवा काय? ही व्हरायटी आपण कर्नाटक मधून आणली होती, तर त्यावेळेस ती खूप जास्त रेटने भेटली होती आपल्याला, 50 रुपये एक डोळ्याप्रमाणे. तर आपण आता वाढवली इकडं आणून, तर आता तिची रेट सुद्धा आपण इकडं कमी केलेली आहे. तर ही व्हरायटी महाराष्ट्रात प्रथम आपणच आणली होती. आता नक्की काय त्यात घटक काय, कशाला प्रॉस आहे काय? आता हे एकदम मका सारखी दिसते, तर आता ते मका क्रॉस म्हणूनच आपण आणलेली आहे. आणि त्याच्यात प्रोटीन एकदम जास्त आहे, 22.5% प्रोटीन प्रमाण आढळलेली आहे. आता लोकांना तुम्ही हे जर घ्यायचं म्हटलं, शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून याचं बियाणं घ्यायचं म्हटलं तर तुमच्याकडे तुम्ही कसं देताय किंवा काय त्याचा दर काय? आता बियाणाचा दर तसं आतापर्यंत त्याचे रेट 40-50 रुपये डोळ्याप्रमाणेच इतर ठिकाणी विक्री चालू आहे. पण आपण आता जास्त प्लॉट झाल्यामुळे एक त्याचा रेट 20 रुपये डोळ्याप्रमाणे देऊ राहिलो. आणि जास्त क्वांटिटीत घेतलं तर अजून सुद्धा कमी करतो आपण. आता जनावरांमध्ये काय रिझल्ट आलेत, लोकांचा तुम्हाला फीडबॅक येत असतील की तुम्ही आता हा चारा आणलाय किंवा काय? रिझल्ट त्याचे छान आहे, दूध फॅट वाढीला, प्रोटीन जास्त असल्यामुळे रिझल्ट पण चांगले भेटू राहिले. आता साधारणतः आपण याची लागण किती फुटावरती करावी किंवा सरी किती फुटाची असावी काय? याची लागवड 4x2 वर करावी लागती, 3 डोळ्याची कांडी ठेवून. याला फुटवा जास्त असल्यामुळे मधलं अंतर आपण 2.5 फूट ठेवतो. मंडळी बघा, आपण घास हा यांना घरी घरपोच सुद्धा तुम्हाला दिला जातोय की किती क्वांटिटीत दिला जातोय किंवा काय ते आपण दादांच्याकडून जाणून घेऊया. काय दादा, आपण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर हा घास पाहिजे असेल तर तुम्ही कसा पोच करताय किंवा काय? आपण एसटी पार्सलने ऑल महाराष्ट्रात कुठं पण पाठवतो आणि बाहेरच्या राज्याच्या शेतकऱ्याला DTDC पार्सलने पाठवतो. तर कमीत कमी 50 डोळ्याची क्वांटिटी आपण देतो. जागेवर येत असाल तर तुम्हाला 10-20 डोळे सुद्धा भेटू शकतात. पण आपल्याला एसटी पार्सलने पाठवायला 50 डोळे असलं तरच अंतर खूप आहे जिल्ह्याचं, तिथं जायला परवडतं. त्यामुळे कमीत कमी एक 50ची क्वांटिटी आपण देतो. आणि अशा प्रकारे समजा सपोज समोरच्या शेतकऱ्यांनी 300 डोळे घेतले तर अशा प्रकारचे आपण 100 कांड्या पाठवतो. एका कांडीला 3 डोळे ठेवून देतो आपण. आणि सुरुवातीला आपण सुपरने पेरचं 4x1 वर लागवड करत होतो, तर याचे 3 डोळे असल्यामुळे 4x3 वर लागवड करू शकता. मग आता तुम्ही एक एक डोळा नाही लावायचा म्हणताय? एक एक डोळा नाही, 3 डोळ्याची कांडी ठेवून लागवड करायची. सेम ऊसासारखी? हा, मधलं अंतर वाढून द्यायचं. ऊसासारखी नाही, उभ्या तिरक्या क्रॉस कांड्या कोसायच्या. मित्रांनो बघू शकताय, तिरक्या कांड्या खुसून याची लागण केली जाते. आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा हा चारा आहे की जनावरांना पौष्टिक जर चारा दिला तर त्याला त्याचं संपूर्ण शरीर भरून निघतं आणि तुम्हाला दूध उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल. तर 100% तुम्हाला ज्यांना हा चारा घ्यायचा असेल त्यांनी दादांशी संपर्क साधू शकताय. साधारणतः जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती दिल्या कांड्या तर त्या रेट कसा राहील? आता जास्तीत जास्त तसं कमी क्वांटिटी जर घेतल्या तर आपण आतापर्यंत 30 रुपये एक डोळ्याप्रमाणे विक्री करत होतो, तर 200 घेतले तर 20 रुपये प्रमाणे देऊ. आणि जास्त घेतले 1500 तर एकदम कमी करून देऊ अजून आपण. म्हणजे क्वांटिटी घेतली तर तुम्हाला रेट मध्ये फरक पडणार चांगला? हो, जास्त क्वांटिटी जर घेतल्या तुम्ही
तर तुम्हाला म्हणजे त्यांना पाठवायला सुद्धा बरं पडतंय, खर्चाचा विषय असतो. आपल्याला जवळपास 70 किलोमीटर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पार्सल टाकावं लागतं, त्यामुळं मग क्वांटिटी थोडी व्यवस्थित असली तर जायला पण आपल्याला परवडतं. साधारण आता तुम्ही शेती करताय, शेतकरी, मी शेती बघितली तुमची बऱ्यापैकी, कुठून सुचलं की बाबा हे बियाणं आणावं किंवा हे बियाणं लोकांच्या पर्यंत पोहोचावं? हे सुरुवातीला आपण सुपर नेपियर बुलेट 4G मध्ये काम करत होतो, त्या सगळ्या व्हरायटी आहे माझ्याकडं. नंतर हे आपले एक मित्र आहे कोल्हापूरचे, त्यांना आपण बियाणं पाठवलं होतं, तर त्यांच्या कॉन्टॅक्टनुसार आपल्याला तिकडून तिकडच्या विद्यापीठ मधून हे कॉन्टॅक्ट मिळाला तिकडच्या शेतकऱ्याचा. कुठून घेतलं तरी सुरुवात तुम्ही? कर्नाटक मध्ये गोकाक मधून आपण ही व्हरायटी आणलेली आहे आणि ते त्यांच्याकडं रेट एकदम जास्त आहे, 50-60 रुपये डोळ्याप्रमाणे आपल्याला ते भेटलं, त्यामुळं आपण थोडं आणून डेव्हलप केलं आणि नंतर एक 5-6 गुंठ्याचा प्लॉट वाढवलाय. रिझल्ट नंतर खोडव्याला किती वर्ष चालतंय किंवा काय असं? 5-7 वर्ष त्याची म्हणजे लाईफ आहे आणि कापण्या इतरच्या तुलनेत स्लो आहे, पण प्रोटीन पण बाकी नेपियरच्या तुलनेत 3 पट जास्त आहे आणि जास्त याच्यात माकाचंच प्रमाण जास्त दिसतंय. जनावर खूप आवडीनं पण खातं, त्याला दूध फॅटीला त्याला खूप कूस वगैरे पण दिसत नाही, कूस अजिबात नाही. मित्रांनो बघू शकताय तुम्ही, साधारणतः मका आणि ऊस, मका आहे का ऊस आहे हे समजत नाही आणि सर्वात महत्वाचं कूस नाही. जनावर सुद्धा चांगल्या म्हणजे आवडीनं खातात, जनावरांना आवडीनं खाल्लं तर तुम्हाला नक्कीच उत्पादन त्याचं चांगलं मिळणार आहे. दादांशी तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर सुद्धा देईन, कोणाला जर घरपोच बियाणं पाहिजे असेल तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकताय. महाराष्ट्रभर कुठेही हे बियाणं पाठवलं जातंय, तसं बऱ्याच प्रकारचं या ठिकाणी बियाणं आहे, पण याच्यावरती या चांगल्या क्वालिटीचं बियाणं असल्यामुळे दादा सध्याला काम करताय. तरी पण मोबाईल नंबर तुमच्या तोंडून एकदा सांगा त्यांना. आमचा मोबाईल नंबर 70-57-72-1007 आणि 82-82-80-82. हे बियाणं बघा, हे बघू शकताय तुम्ही, 3-4 महिने येतं, पण आता याची जास्त आपण कांड्याने भरून देण्यासाठी याला जवळपास 5-5.5 महिने झालेले आहे. आता हे खाली मुळ्या वगैरे फुटले हे तुम्ही नाही देत ना? नाही, हे खाल्ला आपण खराब अजिबात काही घेत नाही, जिथून व्यवस्थित डोळे असतात तेच कट करून देतो आपण शेतकऱ्यांना. ठीक आहे, नक्की दादांना नंबर सांगितला नाही, पाहू शकता. 10-12 फुट सध्या तरी याची 12 फुटापर्यंत वाढ गेलेली आहे. मित्रांनो संपर्क साधून आपण बियाणे खरेदी करू शकता. याला सेम टू सेम माका टाईप याच्या मुळ्याची आता बघा, मका क्रॉस याच काहीतरी उदाहरण म्हणून त्या खाली तुम्ही बघू शकता की त्याला मकाच्या मकाला कशा आधार मुळे असतात त्याप्रमाणे त्याला आधार मुळे आहेत. पण याची अमेरिकन फायजीच्या नावाने सध्या खूप फसवणूक चालू आहे, तर याची ओळख करायची असली याच्यात पानाची रुंदी आपल्या हातापेक्षा रुंद राहते, जवळपास आपला पूर्ण तळा त्याच्यावर बसतो, बाकी नेपियर आपलं सुपर नेपियर पार म्हणजे 1-2 बोट बसतो एवढीच रुंदी राहते. बघा हे बियाणं ओळखायचं, फसवणूक ओळखायची असेल तर तुम्ही मित्रांनो बघू शकताय पान कसं आहे. नावाखाली सध्या बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या साध्या आपल्या नेपियरच्या कांड्या पाठवल्या जातात, हा रेट घेऊन 30-40 रुपये डोळ्याप्रमाणे रेट घेऊन दुसरंच बियाणं पाठवतात. 100% तुमचा एक हाताचा पंजा बघा व्यवस्थित पानावरती बसतोय, तर याची ही ओळख आहे. आणि शेतकऱ्यांना समजा कुठून जरी घ्यायचं असलं तर त्यांची फसवणूक होऊ नये त्यासाठी त्यांनी ओळख करून घेण्यासाठी हे पान असे खात्री करून घेतले पाहिजे, याच्यावर आपला तळात ठेवला तर एसएम मकासारखं पानाची रुंदी होती. मित्रांनो बघू शकताय दादांशी संपर्क साधा, प्लॉट पण तुम्ही बघू शकताय, पावसाचा दिवस आहेत पण पाऊस कमी आहे आणि तरी पण प्लॉट चांगला आलेला आहे. कुणाला जर बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही मोबाईल थ्रू संपर्क साधून बियाणं घेऊ शकताय, एकदम जबरदस्त बियाणं या घासाच्या बियाणाचा प्लॉट आहे. आपल्यासाठी हा शेतकरी बांधवांसाठी नवीन व्हिडिओ थांबतो. जय जवान जय किसान.